आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ फार महत्वाचा होणार आहे. इट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक गोष्ट सांगू का, आम्ही बरेच व्हिडिओ करतो ज्यामध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही फोन कसा बाय केला पाहिजे आणि कधी तुम्ही अपग्रेड केला पाहिजे. बरेच वेळा असं होतं की आपला जुना होतो फोन, एक वर्षांनी तुम्ही अपग्रेड करता, बरेच वेळा गरज नसते त्याची आणि तुम्ही नवीन फोन घेता, पैसे खर्च करता. त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ केलेले आहेत. पण आजचा व्हिडिओ जो आहे ना तो थोडा वेगळा होणार आहे, जे जास्त लोक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. एक गोष्ट सांगू, इतकं ऑनलाईन ई कॉमर्स आपलं वाढलेलं आहे तरी सुद्धा 50% पेक्षा जास्त लोक ऑफलाईन दुकानातनं स्मार्टफोन विकत घेतात. कम्फर्टेबल नसतील, जे काय कारण असेल, किंवा यु नो लॉट ऑफ टाइम्स असं होतं की लोकांना हातात घ्यायचा असतो फोन, बघायचा असतो आणि त्यामुळे ऑफलाईन स्टोअर मधून जाऊन ते विकत घेतात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, खूप जास्त पिटफॉल्स असतात, खड्डे इतके असतात ऑफलाईन स्टोअर मध्ये, कारण की तो जो माणूस टेबलच्या त्या बाजूला तुम्हाला विकण्यासाठी उभा असतो तो त्याचा फायदा बघत असतो, तुम्हाला तुमचा फायदा बघितला पाहिजे. तर मी तुम्हाला एक 5-6 गोष्टी सांगणार आहे. जर का तुम्ही एका ऑफलाईन स्टोअर मध्ये विकत घ्यायला स्मार्टफोन चालला असाल तर तुम्ही कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, हे फार महत्वाचा व्हिडिओ आहे. इनफॅक्ट जर का हा व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, व्हॉट्सअपवरती शेअर करा आणि सबस्क्राईब नाही तर नक्की करा, असे व्हिडिओ तुम्हाला आणत राहणार आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट सांगू मित्रांनो, एक गोष्ट करा, तुम्ही दुकानात जाण्याच्या आधी डिसाईड करा. तुमचं जे ऑनलाईन रिसर्च वगैरे असतं, आमचे व्हिडिओ बघून तुम्ही जे एक डिसाईड करता ना, तुम्ही एक फोन डिसाईड करा किंवा जास्तीत जास्त दोन फोन डिसाईड करा की ह्या दोन्ही पैकीच घेणार आहे. कारण जेव्हा तुम्ही कुठल्याही ऑफलाईन शॉपमध्ये जाता तेव्हा त्यांचा जो फायदा असतो की हा फोन विकला तर मला जे कमिशन आहे ते 5,000 मिळणार आहे आणि ह्यांचा जो फोन आहे, म्हणजे तुम्ही जो डिसाईड करून आला असाल तो फोन जर का घेणार असाल तर त्याच्यामध्ये 2,500 आहे. तर तो जो दुकानदार आहे ती तुमच्या फायद्याकडे तो बघणार नाही, तो त्याच्या फायद्याकडे बघणार. त्यामुळं त्यांना सांगा, नाही मला हे नको, मला हे नको, मला हे दोन फोन दाखवा. सो यू डिसाईड, मेक युअर माइंड की हाच फोन मला घ्यायचा किंवा ह्या दोन पैकी एक घेणार आहे आणि तेच बघा, इतर इकडं तिकडं बघू नका. मला एक गोष्ट सांगू, जेव्हा तुम्ही दुकानात जाता ना, जे शॉपकीपर असतात किंवा जे सेल्समॅन असतात ना, ते तुम्हाला हे बा सर ठीक आहे तुम्ही हे दोन आहे पण तुम्ही हा सुद्धा बघा, हे असं करणार, हा बघ किती छान दिसतोय, त्याचे ते प्लस पॉइंट तुम्हाला सांगतील, नेगेटिव्ह सांगणार नाही. तर तुम्ही प्रॉपर रिसर्च करणं हे गरजेचं आहे दुकानात जाण्याच्या अगोदर. ओपन माइंडने दुकानात कधीच जाऊ नका, कारण जो सेल्समॅनला तुम्हाला फोन विकायचा आहे तो तुम्हाला विकणार, तुम्हाला जो पाहिजे तो नाही. आणि त्यासाठी मी म्हटलं की व्हिडिओ नक्की बघा, लिस्ट करा, एक चेकलिस्ट बनवा की मला डिस्प्ले महत्वाचा आहे, मला परफॉर्मन्स महत्वाचा आहे, मी 3 वर्षापर्यंत वापरणार आहे तर मला 5G सुद्धा महत्वाचा आहे. ह्या सगळ्या ज्या तुमच्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुमच्या स्मार्टफोनमध्ये असल्या पाहिजेत म्हणून सांगतोय. आणि हे तिसऱ्यांदा चौथ्यांदा सांगतोय, मन बनवून मग दुकानात घुसा. दुसरी गोष्ट, बरेच वेळा असं होतं की हा तुमचं बजेट असतं 15,000 रुपयाचं, पण दुकानात गेल्यानंतर तो सेल्समॅन फार हुशार असतो, तो म्हणतो हा नो कॉस्ट EMI आहे, हे आहे ते आहे, तुम्ही 25,000 घेऊ शकता. प्लीज डू नॉट डू दॅट. जर का तुमचं 15,000 बजेट आहे, तुम्ही यू स्टिक टू दॅट. हो ठीक आहे, 15,500 कमी जास्त, 1,000 रुपये कमी जास्त ठीक आहे, पण प्लीज 15,000 बजेट असेल तर 20,000-25,000 करू नका, कारण की तुम्हाला आत्ता द्यायचे नाहीत, कधी ना कधी तुम्हाला ते द्यायचेच आहेत. आणि आजकाल तर मिड रेंज 15,000-18,000 ह्या रेंजमध्ये इतके चांगले फोन्स येतात, 90% लोकांना जास्त महागाच्या फोन्सची गरज नाहीये. पण सेल्समन नाही, तो असं नाही म्हणणार, तो काय म्हणणार, नाही तुम्ही हा घ्या कारण की त्याचा फायदा त्याच्यामध्ये जास्त. हे झालं फोन बद्दल. आता फोनचे ऍक्सेसरी, जेव्हा तुम्ही एका ऑफलाईन दुकानात जाता ना तर त्यांचा सगळ्यात मोठा जो फायदा असतो तो स्मार्टफोन मध्ये नसतो, केसेस, स्क्रॅच गार्ड, ह्याचे ऍक्सेसरीज, इयरफोन्स, हे सगळं सुद्धा ते त्याच्याबरोबर विकतात. जनरली अवॉइड करा, स्मार्टफोन घ्यायला गेला तुम्ही स्मार्टफोन घ्या. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, मिड रेंज फोन मध्ये जास्त करून केसेस असतात, ते क्लिअर केस असते, TPU केस, ती आरामात 2-3 महिने तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यानंतर डिसाईड करा तुम्हाला केस घ्यायची आहे का नाही. त्याच वेळा नवीन फोन आहे म्हणून ते म्हणणार, अरे फोन आहे नवीन, तुम्ही ही केस सुद्धा घ्या, अजून तुमचे 500-1,000 रुपये गेले, करू नका, बॉक्स मध्ये असते केस आणि तुम्ही 2-3 महिने वापरू शकता. स्क्रॅच गार्ड सुद्धा सेम, काही काही फोन्स मध्ये येतात, काही काही फोन्स मध्ये येत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, स्क्रॅच गार्ड जे आहे ना, ज्या दुकानात तुम्ही फोन घेता त्याच दुकानात तुम्ही स्क्रॅच गार्ड घेऊ नका प्लीज. बरं, तुम्ही स्मार्टफोन डिसाईड केलं, तुम्ही ऍक्सेसरीज घेतले नाही, तुम्हाला माहिती आहे एक्झॅक्टली, सो दॅट इज द राईट थिंग. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, ऑफलाईन स्टोर्स मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ऑफलाईन स्टोर्सना कमिशन मिळतं, म्हणजे 15,000 फोन जो आहे ना तो खरा त्यांना 11,500-12,500-13,000 मिळतो आणि मग तुम्ही ते जे नेगोशिएट आहे ना थोडं बहुत करू शकता. नक्की म्हणजे 15,000 जर का त्यांनी सांगितलं तर तुम्हाला ते 13,500-14,000 नक्की देतील. काही काही फोन्स मध्ये इतकं जास्त मार्जिन नसतं, पण बरेचसे फोन जे असतात त्याच्यामध्ये मार्जिन असतं, तर नेगोशिएट करण्याचा प्रयत्न करा. आणि हो, जरी तुम्ही ऑफलाईन दुकानात घेताय तरी ऑनलाईन साईट्स वरती जावा, त्या फोनची ऍक्च्युअल प्राइस काय, सगळ्यात चीपेस्ट कुठं मिळतोय, ती जी
प्राइस आहे ना ती बघा आणि त्या दुकानदाराला सांगा हे बघा मी ऑफलाईन घेईन ऑनलाईन घेईन ही मला प्राइस मिळतीये ही मॅच करा. आणि बहुतेक करून जी ऑनलाईन प्राइस असते ना ऑफलाईन दुकानातला जो सेल्समॅन असतो तो त्यापेक्षा 100-200 ने खालीच देईल तुम्हाला कारण की त्याला सेल पाहिजे असतो. तर ते एक नेगोशिएशन करताना ते एक डोक्यात ठेवा. दुकानात जाताना रिसर्च करा. आणि तुम्हाला एक रामबाण उपाय सांगू का जेव्हा तुम्ही दुकानात नेगोशिएट करताय नाही नाही तो म्हणतो ठीक आहे मी येतो 5-10 मिनिटात जाऊन येतो असं म्हटलं बघा तुम्ही काय होतं ते. जस्ट ट्राय तर करा. तर हो अशा चार पाचच गोष्टी आहेत पण तरी सुद्धा आपण ना ते जे सेल्समन असतात ना त्यांच्या ते सेल्स स्टॉकला आपण बळी पडतो. प्लीज पडू नका बळी. मला जो आहे ना तुमचा फायदा करायचा आहे त्या सेल्समनचा नाही. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक नक्की करा आपल्या मित्रांबरोबर शेअर नक्की करा. चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.